मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। कलवा में सहेद्री स्कूल में मनसे की महिला कार्यकर्ताओं ने एक शिक्षक की जमकर पिटाई कर दी है। बताया जा रहा है कि 10वीं में पढ़ने वाली एक छात्रा के साथ एक शिक्षक ने आपत्तिजनक तरीके से यौन उत्पीड़न किया था। इसके बाद छात्रा ने ये जानकारी अपने माता पिता को दी और माता पिता ने इसकी शिकायत मनसे जिला अध्यक्ष अविनाश जाधव से कर दी, जिसके बाद मनसे जिला अध्यक्ष अविनाश जाधव अपने तमाम कार्यकर्ताओं के साथ में स्कूल पहुंचे और इस बारे में जवाब मांगा। इसी बीच शिक्षक आहिरे ने ऐसा जताने की कोशिश की कि उन्होंने कुछ नहीं किया है, मगर गुस्से में महिला कार्यकर्ताओं ने शिक्षक की जमकर पिटाई कर दी। मौके पर पुलिस भी पहुंची थी और पुलिस ने शिक्षक को हिरासत में लिया और जानकारी के मुताबिक शिक्षक पर गुनाह भी दाखिल कर लिया गया है। पुलिस इस पूरे मामले की आगे तहकीकात भी कर रही है। वहीं मनसे जिला अध्यक्ष अविनाश जाधव ने इस पूरे मामले को लेकर क्या बयान दिया है आपको सुनाते हैं। दादा साहब, काय घटना है आज नेमका? एका मुलीने कळव्यातील सह्याद्री स्कूल येथील एका मुलीने आमच्याकडे तक्रार केली होता इयत्ता 10वीच्या, की शाळेमध्ये काम करणाऱ्या एका सराने तिच्यावर अतिशय वाईट प्रकारे तिच्याशी बोललेत आणि वाईट वर्तन तिच्याशी केलेलं आहे। ही गोष्ट त्या मुलीनी शाळेच्या प्रिन्सिपलला पण सांगितली होती, तिच्या आईवडिलांना पण सांगितली होती। प्रिन्सिपलला सांगून कुठल्याही प्रकारचं ठोस ॲक्शन झाल्या नसल्यामुळे तिचे आई वडील त्या मुलीला घेऊन माझ्याकडे आले। मला असं वाटतं की आज 550 मुली या शाळेत शिकतात आणि जर आपण आज शांत बसलो तर उद्या कुठल्याही मुलीवर असं राहत टाकेल। सो आज आम्ही शाळेत आलो होतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले आणि मला वाटतं प्रिन्सिपलांनी पण कबूल केलं आहे, त्या माणसाने पण कॅमेरासमोर ऑन कॅमेरा कबूल केलं की ही गोष्ट घडली होती आणि माझ्याकडनं चुकी झालेली आहे। मला वाटतं की ही गोष्ट अशी आहे की जी चुकी माफ करता येणारी नाही आहे, कारण ही ह्याच शाळेत घडतं असं नाही, उद्या दुसऱ्याही कुठल्या शाळेत ही गोष्ट घडत असेल, इतर मुलींना देखील याच्या बाबतीतनं प्रेरणा मिळेल की माझ्यावर जर अन्याय झाला तर मला अन्यायाच्या विरोधात उभा राहायला पाहिजे। ह्या मुलींनी ती हिंमत केली, तिच्यापाठी आम्ही ठाम उभा राहिलो। आता ह्या सराला आम्ही सोडणार नाही, याच्यावर कायदेशीर ज्या काही कारवाई आहेत त्या आम्ही केल्याशिवाय चूप बसणार नाही। इतर मुलींनाही माझं आव्हान आहे की अशी कुठलीही गोष्ट घडत असेल तर गप्प बदनामीच्या रूपाने गप्प बसू नका, तुम्ही जर सत्य असाल तर मला वाटतं बदनामी ही खूप छोटी गोष्ट आहे। ज्या अशा घटना उघडकीस होतात तेव्हा शाळा प्रशासन नेहमी दाबण्याचा प्रयत्न करतं। शाळा प्रशासनाला त्यांच्या बदनामीची खूप हे असते। आमची मागणी आहे की प्रत्येक शाळेमध्ये अशी एक टीम असली गरजेची आहे की महिन्यातून एखादं संस्था असेल त्या शाळेला भेट देईल आणि तिथल्या मुलींशी चर्चा करून तुमच्याबरोबर अशी कुठली गोष्ट घडत नाही ना याच्या बाबतीत त्या संस्था चेक करते। तर सरकारने अशी एक संस्था प्रत्येक शाळेला नेमून दिली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मुलींवर लक्ष ठेवलं पाहिजे। पुढची आपली काय मागणी असेल? आता आम्ही पोलीस स्टेशनला चाललो आहे, गुन्हा दाखल करून घेणार आणि जी काही रिसर्च कारवाई आहे ती करणार, त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्या मुलीच्या पाठी ठाम उभे राहणार।